पाणी पिऊन घे, हाय शाबाश। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या वृद्ध महिलेची आमदार बच्चू कडू यांनी घेतली भेट। जमिनीचा मोबदला न मिळाल्याने या वृद्ध महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थेट उपोषण पुकारले होते। बुलेट ट्रेन प्रकल्पात जमीन गेलेल्या तलासरी तालुक्यातल्या आमगाव येथील या जेठीबाई पंजू कचरा या बेमुदत उपोषणासाठी बसल्या होत्या। त्यांच्या या समस्या आमदार बच्चू कडू यांनी जाणून घेतल्या व त्वरित जिल्हाधिकारी कार्यालयात फोन फिरवला। यानंतर त्यांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देत वृद्ध महिला जेठीबाई पंजू कचरा यांना बच्चू कडू यांनी ज्यूस पाजून उपोषण सोडवले। त्यांनी अर्ज केला ही जागा संयुक्त कुटुंबाची आहे, त्याच्यामुळे आमच्या नावावर आली। आता या तिघांच्या नावावर ती झाली, पण हा चौथा वरच ॲब्सकॉन्डिंग आहे हा त्यांनी दाखवलाच नाही, म्हणजे हिचे वडील का? तर हिला ही ह्यांना एकुलती एक मुलगी होती, ही जी आता पण असे सगळ्यांचं असंच आहे का? अलग अलग केस नाही, ही सेमच आहे, एकच केसेस आहे। त्याच्यामध्ये एक तृतीयांश हिस्सा जर तुम्ही मान्य करतात म्हटल्यावरती रुपला रंग कचरा ह्यांची जी जागा आहे सैक्टिक कुटुंबाची, ह्या तिघांची नावं चढली, मग चौथ्या ठिकाण आहे त्यांची 10 जमीन आहे साहेब। चार जमिनी साहेब बुलेट साठी अक्वायर झाल्या, 1 करोड रुपये जेव्हा ह्यांना वाटप झाले ह्या तिघांच्या वारसांना, तेव्हा ह्यांना कळलं की आमची जागा आहे आणि ती अक्वायर झाली आणि आमचं नावच नाही आहे। मग ह्यांनी हरकत नोंदवली, हरकत नोंदवल्यानंतर दावे पडले, आदेश अपील पडले की नावावर करण्यासाठी, मग बुलेटवाल्यांना सुद्धा पार्टी करण्यात आली। त्यांनी पण सांगितलं की जिथपर्यंत हिला हिचं नाव चढणार नाही, हिला पैसे मिळणार नाही, तिथपर्यंत आम्ही ह्यांना पैसे देणार नाही। आणि साहेब आता अजून हे कोर्टामध्ये प्रलंबित असताना सुद्धा ह्यांनी सगळे पैसे काढून टाकले आणि हिला 2 वेळा आपल्या कलेक्टर ऑफिसला बोलवलं आणि सांगितलं तुला 10 लाख रुपये देतो, तुम्ही केसेस मागे जा। हा प्रकरण असं आहे की जर तुम्ही 10 लाख रुपये तिला ऑफर करताय म्हटल्यावर तिचं नाव जेठीबाई पंजू कचरा, ते जेठी पंजू कचरा आहे, ते त्यांना मोबदला द्यावा लागेल ना आपल्याला। ज्योती पंजू पंजू कचरा आता उपोषणाला बसते, पेमेंट दिलं म्हणते ना? तसं एक पत्र द्या, आम्ही पेमेंट दिलं नाही जेथपर्यंत तुम्ही काय करा काय ना आपलं बागळे ना बागळे, तुम्ही काय करा एक पत्र द्या, आता ते ऑफिसमध्ये वकील आहे त्यांना फोन पाठवतो, एक अर्ज एक पत्र असं द्या का यांची जेथपर्यंत केस निकाल लागत नाही यांच्याबाबत निर्णय होते तेपर्यंत कुठलाही निधी कोणाच्या खात्यावर टाकला जाणार नाही। तुमचं आपण निवेदन तुम्हाला सांगायचं तर ह्यांनी ऑलरेडी पैसे टाकले, दिले आहे म्हणते ना पैसे, ते 2 लोक आहे सर त्याच्यात भगवानजी पाटील, पैसे दिले आहे म्हणते ना कर ते लिहून देतो ना, पैसे दिले नाही म्हणून मग संपला ना विषय। ओके तुम्ही लिहून द्या का कोणालाही पैसे दिले नाही आणि जेपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही पैसे देणार नाही, संपला विषय। ओके द्या मग आता तयार करायला लावा, ठीक आहे झालं। सर्वांनी तुमचं काम केलंय, साहेबांनी काम केलंय, लखी ना आपण आणि तने हा मंजूर छे ना, आता तर लखी ना आपण आता काय टेन्शन आहे ना, अरे साहेबाने बधू सगळा सगळा लक्षात आला, साहेब ती बोलले तुम्हाला ते काम करून देतात, लिहून देतात आणि त्याच्यावर फोन अप करा, आम्ही लोक आहे बस। हॅलो पिऊन घे पिऊन घे काही पिऊन घे पिऊन घे पाणी पिऊन घे, हाय शाबाश। आपला जिल्हा पालघर जिल्हा, पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा।